चाहिए एकदम मस्त गरम गरम थंडी वातावरण पिण्यासाठी एकदम योग्य आहे. आणि थंडी चाय मुळे माझी उडलेली आहे खूप सुंदर. आणि क्रीम रोल, क्रीम रोल चाको चाको. ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे. अरे पण भाई थनसा. नमस्कार मित्रांनो, आज या नवीन ब्लॉग्समध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आज आम्ही नाशिकला निघालेलो. तर रात्रीचे आता किती वाजले दादा? 1:03 झालेले आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत नाशिकला. तर आपल्यासोबत आता धानिव गावचे सुपरस्टार आणि पालघरचे हमारे आन बान शान विश्वनाथ जाधव आहेत. हॅलो. हाय हाय ब्रो, हाऊ आर यू? आय एम फाईन. आम्ही आता निघत आहे नाशिकला आणि माझ्या मित्र आणि भाऊ. आता आम्ही चाललोय नाशिकला मॅचसाठी. उद्या सकाळी आमची 9:30 पहिली मॅच आहे. नक्की बघा युट्यूबवर. ब्लॉग्समध्ये आपल्या आपल्या महाराष्ट्राचे अजून भरपूर सुपरस्टार आहेत, ते तुम्हाला भेटणार उद्या बघायला. In 400 meters, use the right lane to take the ramp to National Highway 48. Hi guys, how are you? Hey, dosti, hum nahi todenge. कसं वाटतं ड्रायव्हिंग करताना? छान, खूप छान. नाईटला चालवायला खूप मजा गाईस. नमस्कार, आता आम्ही कसारा घाटामध्ये आहे आणि इकडचं वातावरण खूप थंडगार आहे. वातावरण आहे आणि वसईपेक्षा खूप सुंदर वातावरण आहे. आणि या ठिकाणी जाम सुस्ती लागली वाटतं भाऊ तुला. सुस्ती म्हणजे चाय आणि क्रीम रोल. क्रीम रोल पण आलेले आहे. किशोर, चाय कशी आहे? चाय एकदम मस्त गरम गरम थंडीचे वातावरण पिण्यासाठी एकदम योग्य आहे. आणि थंडी चाय मुळे माझी उडलेली आहे खूप सुंदर. आणि क्रीम रोल, क्रीम रोल चाको चाको. अरे पण भाई थनसा. सही है, सही है. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत हॉटेल. आमचं जे रूम आहे त्या हॉटेल स्वागत. तर आम्ही आता हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत. विश्वभाऊ कसं वाटतंय? खूप थकलेलो आहे, सकाळी पहिलीच मॅच आहे, झोपतो जरा. ठीक आहे ठीक आहे भाऊ, आराम करा आराम करा. किशोर भाऊ, ऍक्च्युली खूप मी ड्रायव्हिंग केलंय मुली, टेन्शन नाही आणि डोक्यावर तापलंय आणि थंडीचं वातावरण आहे आणि खूप थकल्यासारखं वाटतं. एकदम ड्रायव्हिंग खूप केली मी आज, कारण आपल्या वसईवरून ते कसारा घाट पासून मी ड्रायव्हिंग केली. त्यानंतर विश्वानी तू गेली. किशोर कम्फर्टेबल आहे तुम्हाला? येस बॉस, मीच कम्फर्टेबल आहे. आणि ही इकडे आहे एल सी डी मध्ये. प्रॉपर नाशिक मध्ये आम्ही इथे आलेलो आहोत आणि भरपूर आम्ही धमाल केली येताना. थोडं ॲक्च्युली आम्ही थोडं ना अर्धा एक तास त्या CNG ट्रॅफिकमध्ये गेलेला आहे.
म्हणून आता आम्ही एकदम थकलेलो आहोत. किशोर दादा बघा, हाय गाईस, मी तर ड्रायव्हिंग करून खूप थकलेलो, कारण वसईवरून कसारा घाटपर्यंत मी ड्रायव्हिंग केलेलं आहे. व्लॉग मध्ये तुम्ही बनत राहा, आपण पुढचे अजून चांगले चांगले व्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर गुड नाईट.